सुरुवात एका ब्रेकिंग बातमीला करणार आहोत. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची महत्वाची बैठक बोलावली आहे. दुपारी 12 वाजता ही बैठक सुरू होणार आहे. मराठा समाजाचा शनिवारी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. रास्ता रोकोनंतर धरणं आंदोलन करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याबाबत बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान अजय बारस्कर यांच्या आरोपांनाही मनोज जरांगे उत्तर देण्याची शक्यता आहे. तर दुपारी 12 वाजता ही बैठक घेतली जाणार आहे. बारस्करांच्या आरोपांना जरांगे पाटील काय उत्तर देत आहेत याकडे संपूर्ण राज्याचं आता लक्ष लागलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुपारी 12 वाजता ही बैठक जी आहे ती सुरू होणार आहे आणि या बैठकीला राज्यभरातून, मराठवाड्यातून, पूर्ण जिल्हाभरातून वेगवेगळ्या भागातील मराठा बांधव जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती लावणार आहे. मी सध्या याच ठिकाणी आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी जरांगे पाटील जे आहे ते झोपलेले आहेत, मात्र थोड्या वेळामध्ये ते उठतील. आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता मराठा बांधव जे आहे ते हळूहळू या बैठकीला यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या व्यवस्थेसाठी आपण या ठिकाणी बघितलं तर मोठा मंडप जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, टाकण्यात आलेला आहे. आपण बघितलं तर खूप पूर्ण परिसरामध्ये ही सगळा मंडप जो आहे तो या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. आता मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. मोठ्या संख्येनं मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत. ही बैठक जी आहे ती निर्णायक बैठक असणार आहे. मोठ्या घोषणा ज्या आहेत ते या बैठकीमध्ये जरांगे पाटील करणार आहेत, समाजाशी बोलणार आहेत. त्याचबरोबर जे मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे त्याचं आजपासून धरणे आंदोलनामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. मात्र हे धरणे आंदोलन असंच ठेवायचं की या धरणे आंदोलनाचं पुन्हा रास्ता रोको रूपांतर करायचं, अशा पद्धतीचे निर्णय जो आहे तो या बैठकीमध्ये घेणार आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर पडद्यामागून जे षडयंत्र रचलं जात आहे त्या षडयंत्राचा सुद्धा चर्चा जी आहे ती जरांगे पाटील या सगळ्या बैठकीमध्ये करणार आहेत. आपण